महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा आपल्या हक्काचे निर्भीड शोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन. उरणमधील सुप्रसिद्ध डॉक्टर उदय घरत यांच्या 71व्या वाढदिवसानिमित्त उरणमधील कोविड हॉस्पिटलला 1 लाखाचा धनादेश देण्यात आला. डॉक्टर उदय घरत यांच्या 71व्या वाढदिवसानिमित्त उरण मेडिकल वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष विकास मोरे, सेक्रेटरी डॉक्टर सत्या ठाकरे, डॉक्टर सुरेश पाटील, डॉक्टर घनश्याम पाटील, इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयाचे प्रमुख डॉक्टर मनोज भद्रे आदींनी घरी जाऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी डॉक्टर उदय घरत यांचा मुलगा पल्लव घरत यांनी द्रोणागिरी डायग्नॉस्टिक सेंटरच्या वतीने उरणमधील कोविड हॉस्पिटलला मदत म्हणून 1 लाखाचा धनादेश सुपूर्द केला. निर्भीड शोधसाठी घनश्याम कडू उरण. राष्ट्रीय स्तरावरील GMRT व इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ नॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने भरवण्यात आलेल्या विज्ञान प्रयोग प्रदर्शन 2021 मधील गट पहिल्यामधील अलिबाग पंतनगर येथील चिंतामणराव केळकर विद्यालय येथील विद्यार्थिनी स्वरा अविनाश पाटील हिच्या समुद्री लाटांपासून वीज निर्मिती या प्रकल्पाला तृतीय क्रमांक मिळाला आहे. यासाठी देशभरातून 1200 विद्यार्थी सहभागी झाले होते. यात प्रमाणपत्र व ट्रॉफी हे बक्षिसाचे स्वरूप आहे. ऑनलाईन बक्षीस समारोहासाठी इस्रो व BARC चे शास्त्रज्ञ सुद्धा उपस्थित होते. यामुळे सर्व थरातून स्वराचे, तिच्या शाळेचे व तिच्या पालकांचे कौतुक होत आहे. निर्भीड शोधसाठी सुयोग गायकवाड. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज ठाकरे साहेब यांच्या 53व्या वाढदिवसाचे औचित्य साधत उरण महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यातर्फे पुनाडे आदिवासी वाडीवर आदिवासी बांधवांना धान्य व खाऊचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला मनसे तालुका उपाध्यक्ष सत्यवान भगत, राकेश भुईर, उरण सचिव विजय तांडे, मनसे विभागाध्यक्ष दीपक पाटील, बंड्या बबन ठाकूर, शेखर म्हात्रे, मेमन म्हात्रे, अभय पाटील, निखिल पाटील, समीर संजोग माळी, अभय ठाकूर आदी उपस्थित होते. निर्विड शोधसाठी घनश्याम कडू उरण. उरण तालुक्यातील कोविड हॉस्पिटलमध्ये अनेक रुग्ण दाखल होत असतात, परंतु त्यांना ऑक्सिजन देण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे ऑक्सिजन मास्कची गरज असते. परंतु आपल्या हॉस्पिटलमध्ये मर्यादित प्रकारचे मास्क असल्याने अगदी कमी ऑक्सिजन देण्यासाठी आवश्यक असलेल्या नेझल प्रॉन्ग्स मास्क आणि अतिशय जास्त ऑक्सिजन देण्यासाठी आवश्यक असलेला NRBM मास्कची कमतरता निर्माण झाली होती. हे लक्षात घेऊन सर्वात प्रथम डॉक्टर सुरेश पाटील आणि डॉक्टर विकास मोरे यांनी हे लक्षात घेऊन 200 NRBM मास्क दिले. परंतु ते संपल्यानंतर काय करायचं असा प्रश्न निर्माण झाला होता. त्यावेळेस माननीय मनोहर शेठ भोईर यांनी पुढाकार घेतला आणि 500 ऑक्सिजन मास्क आणि गणेश शिंदे साहेबांनी 100 NRBM मास्क ची मदत केली. माननीय मनोहर शेठ भोईर स्वतः कोविड हॉस्पिटलमध्ये सतत येऊन रुग्णांची विचारपूस करत असतात. कोणत्याही मदतीची आवश्यकता असेल तेव्हा निसंकोच मला सांगा असे सांगणारे व्यक्तिमत्व या व्यक्तीचा आदर्श समाजातील सर्वांनी घ्यावा ही नम्र विनंती, असे मत प्राध्यापक राजेंद्र मडवी यांनी व्यक्त केले. निर्भीड शोधसाठी सुयोग गायकवाड उरण. सारडे येथील चंदनआळीच्या महिलांतर्फे कोमनादेवी ऑक्सिजन पार्कमध्ये एक कुटुंब एक झाड या सारडे विकास मंचच्या उपक्रमाअंतर्गत आज वृक्षारोपण करण्यात आले. फक्त वृक्षारोपण करून या महिला न थांबता त्यांनी संकल्प केला की आम्ही लावलेली झाडे जगवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू आणि झाडासभोवताली असलेला केर कचरा व प्रसंगी झाडांना पाणी देऊ असा संकल्प त्यांनी केला. यावेळी नम्रता म्हात्रे, देवयानी म्हात्रे, रुपाली म्हात्रे, भारती म्हात्रे, सुनंदा पाटील, देवकुबाई म्हात्रे या उपस्थित होत्या. निर्भीड शोधसाठी सुयोग गायकवाड. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी द्रोणागिरी हायस्कूल करंजा SSC बॅच 1989 विद्यार्थी तसेच आजचे करंजा गावातील नागरिकांनी वृक्ष लागवड व संवर्धन हा उपक्रम राबवित वृक्षारोपण केले. या कार्यक्रमास परेश म्हात्रे, देविदास थळी, ऍडव्होकेट रमाकांत पाटील, ग्रुप ग्रामपंचायत चांजे सरपंच मंगेश थळी, करंजा ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष गोविंद थळी, चांजे जमीन बचाव संघर्ष समितीचे अध्यक्ष दिनेश म्हात्रे, गीता भगत, कामिनी रंजना, भवानी कोळी, नरेश गजानन, किरण कोळी, सोमनाथ अनिल, शशांक, अमोल म्हात्रे, तेलीपाडा ग्रामस्थ मंडळाचे माजी अध्यक्ष अमोल म्हात्रे, परेश म्हात्रे, देविदास थळी, सरचिटणीस उरण तालुका काँग्रेस कमिटी, लेखक व कवी प्रशांत पांचाळ तसेच द्रोणगिरी हायस्कूल मराठी माध्यम 1989 बॅचचे सर्व माजी विद्यार्थी हजर होते. निर्भीड शोधसाठी घनश्यामकडू उरण. भारताच्या माहिती व प्रशासन मंत्रालयाने बनावट पत्रकारांवर शिक्कामोर्तब करण्याची तयारी केली आहे. आज दुपारी आयोजित पत्रकार परिषदेत पत्रकारांशी बोलताना माहिती व प्रसारण राज्यमंत्री कर्नल राजवर्धन सिंग राठोड म्हणाले की देशभरात जे प्रेस ID घेतात त्यांच्यावर त्वरित चौकशी सुरू होईल. या प्रकरणात दोषी आढळलेल्या व्यक्ती त्वरित कारवाई करून अटक केली जाईल. त्यांनी पुढे सांगितले की भारत सरकारच्या RNI द्वारे नोंदणीकृत किंवा TV रेडिओ माहिती प्रशासन मंत्रालयाकडे नोंदणीकृत असलेले वृत्तपत्र, मासिक पत्रकार,
वार्ताहर नियुक्त करू शकेल आणि फक्त त्यांचेच संपादकच प्रेस कार्ड जारी करू शकतात. जेव्हा पत्रकारांनी न्यूज पोर्टल विषयी विचारले तेव्हा राठोड यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की माहिती व प्रशासन मंत्रालयात इंटरनेटवर चालू असलेल्या न्यूज पोर्टलच्या नोंदणीची कोणतीही तरतूद नाही आणि केबल डिश टीव्ही वर कोणतेही न्यूज पोर्टल व न्यूज चॅनल चालू नाहीत. कोणत्याही प्रकारच्या पत्रकारांची नेमणूक करू शकत नाहीत. जर कोणी केले असेल तर ते बेकायदेशीर आहे आणि त्यांच्यावर कारवाई होणार आहे. निर्भीड शोध साठी सुयोग गायकवाड. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्भीड शोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.